श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धकुजिका स्तोत्र जे आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. सिद्धकुजिका स्तोत्र पाठ केल्याने आपल्याला दुर्गा पाठ केल्याचे फळ मिळत असते. म्हणजे तुमच्याकडे जर दिवसभरात खूप कमी वेळ आहे, तुम्ही जॉब वगैरे करताय किंवा काही कारणास्तव तुम्हाला एखाद्या दिवशी पाठ करायला जमलं नाही, तर तुम्ही सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ करू शकता. आपल्या नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही रोज सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ करू शकता. फक्त 5 मिनटं लागत असतात. खूप सोपे असे स्तोत्र आहे. दुर्गा सप्तशतीमध्येच उल्लेख केलेले सिद्धकुजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे. असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाही ते केवळ कुजिका स्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळत असते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्धकुजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. नवरात्रातल्या स्तोत्रपठनातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. सिद्धकुजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठन करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरत असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत दररोज पठन केले जाते. साधकाने फक्त सकाळी स्नानविधी करून मग आपल्या सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम आपली साधी पूजा करावी. पण आपण नवरात्रामध्ये घट बसवलेलाच असतो, तर आपण ती जी आहे पण चुपचाप पूजा करत असतो. ती पूजा झाल्यानंतर तुम्ही सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ करू शकता. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावून घ्या, किंवा देवीला आपण घट बसवला असल्या कारणाने सकाळ संध्याकाळ काहीतरी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतच असतो, त्याच्यामुळे तो एक नियम आहे. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये अक्षता, पुष्प किंवा 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये, आणि ते नाणं हातात घेऊन आपल्याला सिद्धकुजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे. फक्त पहिल्या दिवशी जे आहे आपल्याला अक्षता, पुष्प आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन आपल्याला हे जे स्तोत्र आहे ते पठण करायचे आहे. त्याच्यानंतर जे आहे जमिनीवर 1 पळी पाणी सोडून द्यायचं आहे. फक्त हा जो संकल्प आहे तो एकदाच करायचा आहे. दररोज पाठ करताना संकल्प करण्याची काही एक गरज नाही आहे. नवरात्रातील 9 दिवस संयम आणि नियमाने कुजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करायचा आहे फक्त. तर सिद्धकुजिका स्तोत्र जे आहे ते आपण पाठ केल्याने आपल्याला काय फायदे होतात, तर ज्यांना नेहमी पैशांची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत असतात, अनावश्यक पैसे खर्च होत असतात, त्यांना सिद्धकुजिका स्तोत्राच्या वाचनाने नक्कीच फायदा मिळतो. संपत्ती मिळण्याचे नवीन मार्ग खुले होत असतात, पैशांचा संग्रह वाढत असतो. त्याचसोबत हे जे शत्रुमुक्तीसाठी देखील आपण सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ करू शकतो. हे स्तोत्र शत्रूंपासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आणि कोर्ट केस वगैरे असतात ते जर चालू असतील तर त्या जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमित पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही, कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. त्यासोबत रोगमुक्ततासाठी देखील हा पाठ करत असतो. जीवनातील रोगांचा समूळ नाश करत असते हे स्तोत्र. कुजिका स्तोत्राच्या पठनाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच, आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आपल्यावर जर कर्ज असेल तर जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी देखील कर्ज घेण्याची गरज पडत असेल, तर त्याने देखील कर्जमुक्तीसाठी सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ नक्कीच रोज करायला हवा. आपल्या सुखद वैवाहिक जीवनासाठी देखील आपण हा पाठ करायला हवा. विवाहित जीवनात नेहमीच सुख कायम राहण्यासाठी किंवा आपल्यात कटकटी भांडण कुठल्याही प्रकारचे आपल्या कुटुंबात होऊ नये म्हणून आपण सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ करू शकतो. दुर्गादेवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता खूप महत्त्वाची असते. नवरात्री साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नये, त्यामुळे आपल्याला उलट फळ देखील मिळू शकते. जर तुम्ही संकल्प करून पाठ करत असणार तर त्यावेळी आपल्याला मांस किंवा मद्यपान जे आहे ते करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि या सर्व गोष्टी आपण नवरात्रामध्ये करतच असतो, त्याच्यामुळे नवरात्रामध्ये सिद्धकुजिका स्तोत्राचा पाठ जर केला आपण तर त्याचे लवकरात लवकर आपल्याला फळ मिळत असते. सिद्धकुजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्याच्या नाशासाठी किंवा एखाद्याच्या वाईट कामनेसाठी कधीच पठण करू नका, त्याच्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. आपण नेहमी म्हणत असतो की दुर्गा सप्तशती हा असा एकच पाठ आहे ज्याद्वारे आपल्या सर्व अडचणी दूर होत असतात. म्हणून नवरात्रीत आणि कुलदेवीच्या सेवेमध्ये आपण दुर्गा सप्तशती जे आहे नेहमी पाठ करत असतो.
हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठांची आवश्यकता नसते. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ आपल्याकडे कमी असेल तर आपण दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठन करून आपले पुण्य मिळवू शकता. त्यालाच नावानुसार ती सिद्ध कुज्जिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडवली जात नाही, तेव्हा सिद्ध कुज्जिका स्तोत्र वाचा. नक्कीच भगवती तुमचे रक्षण करेल. सिद्ध कुजिका स्तोत्राचा महिमाच असा आहे की भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुजिका स्तोत्र पठन करण्यासाठी देवी कवच, आर्गला, किलक, रहस्य, सुप्त, ध्यान, न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नसते. केवळ कुजिका पठन केल्याने दुर्गा पाठाचे आपल्याला फळ मिळत असते. हे सिद्ध कुजिका सिद्ध का आहे तर मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात. यात स्वर व्यंजनांचा ध्वनी संक्षिप्त आहे. तर अवश्य सिद्ध कुजिका स्तोत्राचा तुम्ही आपल्या नित्यसेवेमध्ये सहभाग करून घ्या. म्हणजे रोजच आपल्या हातून जे आहे कुलदेवीची सेवा होत राहील. तर संकल्प करून जर तुम्हाला सिद्ध कुजिका स्तोत्राचे पाठ करायचे असतील तर ते कसे करायचे, संकल्प एकाच दिवशी करायचा आहे आपल्याला. जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल म्हणजे स्मरणशक्ती वगैरे वाढवायची असेल तर 5 पाठ आपल्याला रोज करायचे आहेत. आणि पाठ करण्याच्या आधी आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहे. 5 पाठ करायचे आणि त्या अक्षता आपल्या पुस्तकात ठेवून घ्यायचे आहे. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी जर कोणी महत्त्वाच्या MPSC वगैरेच्या परीक्षा देणार असतील तर त्यांनी 5 पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर यश आणि कीर्तीसाठी देखील आपल्याला 5 पाठ करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला प्रमोशन किंवा काही नोकरीमध्ये बढोतरी हवी असेल किंवा कुठल्याही क्षेत्राचं असेल तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर देवीला लाल फूल जे आहे ते अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 पाठ जे आहे सिद्ध कुजिका स्तोत्राचे करायचे आहेत. त्यानंतर ते फूल उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. जर तुम्हाला संपत्ती मिळवण्यासाठी सेवा करायची असेल तर तुम्हाला पांढऱ्या तिळाचा जो आहे पांढरा तीळ टाकून घ्यायचं पाण्याने आणि तो संकल्प करायचा आहे त्या संपत्ती मिळवण्यासाठी. त्याचे आपल्याला रोज 9 पाठ करायचे आहे. त्याच्यानंतर घरात सुख आणि शांतीसाठी जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर देवीला जे आहे गोड नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर जे आहे रोज 3 पाठ आपल्याला करायचे आहेत. घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरात आजारपण येऊ नये असं वाटत असेल म्हणजे आरोग्यासाठी दररोज तुम्ही 3 पाठ करू शकता सिद्ध कुजिका स्तोत्राचे. त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या शत्रूपासून काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी जे आहे आपण 3, 7 किंवा 11 पाठ रोज तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पाठ करा. म्हणजे आपल्याला सतत जेव्हा तुम्ही पठन करणार तर त्या शत्रूंपासून जे आहे आपले रक्षण होत असेल. जर तुमच्याकडे नोकरीची काही समस्या असेल तर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची, ती देवीला अर्पण करायची. त्याच्यानंतर आपल्याला 3, 5, 7 आणि 11 म्हणजे जेवढी तुमची बसण्याची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही ते पाठ करू शकता. रोज आपल्याला ते पाठ करायचे आहे आणि त्यानंतर ती जी सुपारी आहे ती तुमच्या सोबत ठेवा. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी ते सोपं जाईल. त्या देवीचे आशीर्वाद तुमच्या सोबत असतील आणि म्हणून लवकरात लवकर तुम्हाला रोजगार मिळू शकतो. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही सिद्ध कुजिका स्तोत्राचे पाठ करू शकता. आता मी संकल्पासाठी ज्या काही किती पाठ करायचे ते सांगितलं आहे. ते जर तुम्हाला नसेल लक्षात आलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. म्हणजे कुठल्या संकल्पासाठी आपल्याला रोज किती पाठ करायचे आहेत ते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.